नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठातील लँग्वेज स्टडी हा घटक पाहणार आहोत. चला तर आपण पाहूया या लँग्वेज स्टडीमध्ये कोणकोणते घटक देण्यात आलेले आहेत, त्याचा आता आपण अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 16 लँग्वेज स्टडी हा घटक देण्यात आलेला आहे. यामध्ये आपणास 3 ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत, ज्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी ही प्रेझेंट पार्टिसिपल आपणास दिलेल्या लेसनमधील पॅराग्राफ्समधून शोधायचे आहेत, ज्यामध्ये प्रेझेंट पार्टिसिपल यूज्ड ॲज ॲडजेक्टिव्ह आणि प्रेझेंट पार्टिसिपल यूज्ड ॲज अ वर्ब ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्यानंतर स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस, दिलेल्या वाक्यामध्ये काही चुका आहेत ते आपणास शोधायचे आहेत आणि परत वाक्य करेक्ट लिहायचे आहे. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन गिवन अलॉंग विथ. अशा 3 ॲक्टिव्हिटीज आपणास या लँग्वेज स्टडी घटकातून पूर्ण करायचे आहेत. चला तर आपण करून पाहूया. फर्स्ट 1, प्रेझेंट पार्टिसिपल द फॉर्म ऑफ वर्ब एंडिंग ING विच इज यूज्ड इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्सेस, फॉर एक्झाम्पल ही इज सिटिंग हियर. विद्यार्थी मित्रांनो, आपण मूळ वर्ब शिकलेला आहे. वर्बचे प्रकार आपणास माहीत आहेत, जसे की ईट हे क्रियापदाचे मूळ रूप आहे, एट हे क्रियापदाचे दुसरे म्हणजेच पास्ट वर्ब आहे, ईटन क्रियापदाचे तिसरे रूप, त्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो, तर 4 प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापदाचे चौथे रूप, ज्यास मेन वर्बला ING प्रत्यय लावून आपण ते तयार करतो. तर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे याच प्रेझेंट पार्टिसिपलला आपण वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणूनही वापर करतो. प्रेझेंट पार्टिसिपल कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह, फॉर एक्झाम्पल ही यूजेस अ वॉकिंग स्टिक. वॉकिंग स्टिक, स्टिक नाउन आहे, वॉकिंग ॲडजेक्टिव्ह आहे. ही यूजेस अ वॉकिंग स्टिक, कशी स्टिक वॉकिंग नामाबद्दल जास्तची माहिती सांगणाऱ्या शब्दास आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तर ING वापरून वर्बला आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरू शकतो. असे शब्द आपणास आपल्या या पाठामधून शोधायचे आहेत. शोधल्यानंतर तुम्हाला ते 2 कॅटेगरीजमध्ये लिहायचे आहेत. नाव फाइंड आउट द ING फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय दॅम इन टू द फॉलोइंग टेबल, खालील 2 टेबलमध्ये त्याबद्दल आपणास शब्द लिहायचे आहेत. पहिला आहे प्रेझेंट पार्टिसिपल यूज्ड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह, जसे की फॉर एक्झाम्पल ट्विंकलिंग आईज, डान्सिंग डॉल, बार्किंग डॉग्स, या पद्धतीने आपणास ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन शोधायचे आहे. दुसरी जी आहे, दुसरा टेबल जो आहे, प्रेझेंट पार्टिसिपल यूज्ड ॲज अ वर्ब इन द कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण काळाचा अभ्यास केलेला आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वर्बला ING म्हणजेच V4, त्यालाच आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो, असे वापरलेले वाक्य शोधायचे आहेत आणि ते शोधून या ठिकाणी आपणास लिहायचे आहे. जसे की वॉज वुझिंग उदाहरण दिलेलं आहे, या पद्धतीचेच आपणास शोधायचे आहेत. यानंतर आपल्याला दुसरी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे स्पॉट द एरर
and correct the following sentences. A. My grandparents laid down for an afternoon nap. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणती चूक आहे? लेड जे वर्ब वापरलेलं आहे ते आपणास या ठिकाणी ले यायला पाहिजे, एल ए वाय. माय ग्रँडपॅरेंट्स ले डाऊन फॉर अॅन आफ्टरनून नॅप. बी अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट आवर डोर. अ स्ट्रेंजर वेअर, वेअर हे चुकीचं आहे कारण अ स्ट्रेंजर एक वचनी करता असल्यामुळे नियमानुसार या ठिकाणी वॉज यायला पाहिजे. म्हणून वाक्य पुढील प्रमाणे तयार होईल. अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट आवर डोर. सी माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. काय चूक आहे मित्रांनो वाक्यामध्ये? शेअर्स, येस फॉर्म लावण्यात आलेला आहे. जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असतो तेव्हाच आपण येस वर्बला येस किंवा येस फॉर्म लावतो. या ठिकाणी माय सिस्टर अँड आय असे अनेक असल्यामुळे आपणास या ठिकाणी येस किंवा येस फॉर्म लावता येणार नाही. म्हणजेच वाक्य पुढील प्रमाणे तयार होईल. माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. डी वन ऑफ माय फ्रेंड इज लिविंग स्कूल. कसे वाक्य तयार होईल? वन ऑफ माय फ्रेंड्स. फ्रेंड चुकीचं आहे काय? वन ऑफ हे फ्रेज वापरलेले आहे म्हणून नियमानुसार वन ऑफ जर वाक्यामध्ये आलं तर नाऊन हे आपण सिंग्युलर ऐवजी प्लुरल घ्यावे लागते. वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिविंग स्कूल असे वाक्य तयार होईल. ई अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाईंग ओव्हरहेड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर, वेअर हे चुकीचं आहे, या ठिकाणी वॉज यायला पाहिजे. म्हणून वाक्य पुढील प्रमाण तयार होईल. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाईंग ओव्हरहेड. यानंतर पुढील ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 3. रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन गिवन अलॉंग विथ. ए आय टूक बेबी लंगू टू आवर बॅकयार्ड. रिराईट द सेंटेन्स इन अ पास्ट परफेक्ट टेन्स. मित्रांनो, या बाबतीत मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते पास्ट परफेक्ट टेन्सचे संदर्भात आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स संदर्भात आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स संदर्भात आहे, सिम्पल फ्युचर टेन्स संदर्भात आहे. आपण चारही व्हिडिओ पहा व त्यानंतर हे वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला हे वाक्य सोडवता येतील किंवा बनवता येतील. चला तर आपण बनवून पाहूया. आय टूक द बेबी लंगू टू आवर बॅकयार्ड. कोणता काळ आहे? सदरील वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स आहे. रिराईट द सेंटेन्स इन अ पास्ट परफेक्ट टेन्स. कोणत्या काळामध्ये बदल करायचे? पास्ट परफेक्ट टेन्स. यासाठी आपलं सूत्र माहिती पाहिजे. काय सूत्र असेल पास्ट परफेक्ट टेन्स? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस अदर. या नियमानुसार आपणास हे वाक्य तयार करता येईल. आय हॅड टेकन द बेबी लंगू टू बॅकयार्ड. अशा पद्धतीने हे वाक्य तयार होईल. बी शी सिम्पली सॅट दिअर क्वाइटली. सदरील वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स आहे. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आपणास हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवायचे आहे. यासाठी आपल्याला परत या काळाचे सूत्र आठवावे लागेल. काय आहे सूत्र? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब आय एम इज आर पैकी एक घ्यावे. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच मेन वर्बला आय एन जी प्लस ऑदर. अशा रचनेप्रमाणे आपल्याला वाक्य बनवता येईल. चला करून पाहूया. शी सिम्पली इज सिटिंग दिअर क्वाइटली. सी द मदर लंगू लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. सदरील वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स आहे. लुक्ड
क्रियापदाचे दुसरे रूप देण्यात आलेले आहे. रिराइट द सेंटेन्स इन द सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळामध्ये बदल करायचा आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस मेन व प्लस अदर. ह्या बाबतीत जास्तीची माहिती तुम्ही सुनील वाडीकर या यूट्यूब चॅनलवरती व्हिजिट करा व त्या ठिकाणी प्रत्येक काळाचे छोटे छोटे व्हिडिओज तयार करण्यात आलेले आहेत. तुम्ही ते परत परत पहा व टेन्स परफेक्ट बनवा. चला तर करून पाहूया. द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आयज. शी सर्वाइव्ड द एरिया फॉर द वेसियस मेल लंगूर. कोणता काळ आहे? क्रियापदाचे दुसरे रूप आहे म्हणून हा सिंपल पास्ट टेन्स आहे. याचा बदल आपणास सिंपल फ्युचर टेन्समध्ये करायचं आहे. काय सूत्र आहे सिंपल फ्युचर टेन्सचे? सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस अदर. चला या नियमाप्रमाणे करूया. शी विल सर्वाइव द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर. लंगूर अशा पद्धतीने आपणास या ठिकाणी टेन्सचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येकाचे एक एक उदाहरणं देण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीचे प्रश्न आपणास आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारले जातात. यासाठी तुम्ही भरपूर सराव करा. प्रथम तुम्ही सुनील वाडीकर यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पहा. त्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर svadikar74.blogspot.comवरती व्हिजिट करा व त्या ठिकाणी टाईप करा आपला जो काळाचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्या काळाचा तिथे टाईप करा व त्या ठिकाणी दिलेले भरपूर उदाहरणं आहेत त्याचा सराव करा जेणेकरून की तुमचा काळ परफेक्ट होईल. अशा प्रकारे आपण आज या पाठामध्ये लँग्वेज स्टडीमध्ये जे घटक देण्यात आलेले आहेत ते पाहिलेले आहेत.